मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टानं तर अपेक्षा व्यक्त केलीच, पण सामान्य माणसांनी सुद्धा त्यांच्याकडून अशा ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहे की बोलत असताना आपल्या पदाची प्रतिष्ठा ठेवून जरा समोरच्याचा मान सन्मान आणि आदर ठेवून बोललं पाहिजे असंच सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं आहे. आदित्य ठाकरे यांनी बारसू आणि नाणार प्रकल्पाहून भाजप महाराष्ट्र दोषी असल्याचं बोललं. हे बघा, बारसूला प्रकल्प करा असं देवेंद्र फडणवीसने विधानसभेत सांगितलं की अशा प्रकारची सूचना ही उद्धव ठाकरेंनाच केलेली होती. पण या राज्यात कुठलाही प्रकल्प आणायचा असेल तर त्या प्रकल्पाला विरोध करणे हा एकमेव धंदा महाविकास आघाडीचा आहे. मला असं वाटतं या राज्याची प्रगती करायची असतील, नवीन नवीन उद्योग आणायचे असेल आणि या ठिकाणच्या तरुणांना जर रोजगार मिळवून द्यायचा असेल तर अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या राज्यात आल्याशिवाय आपल्या राज्याची प्रगती होणार नाही. अनेक लोक आपल्या राज्यात येऊन गुंतवणूक करण्याला उत्सुक असतात, परंतु आपल्या या ठिकाणच्या विरोधी पक्षाकडनं अशा प्रकारचा विरोध होत असल्यामुळं काही प्रकल्प बाहेर जातात आणि मग बाहेर गेलेले प्रकल्प असले की त्या नावानं ओरोड करणं हा यांचा धंदा आहे. आलेल्या प्रकल्पाला विरोध करायचा आणि बाहेर गेला की सरकारवर कापड फोडणं हाच एकमेव धंदा या महाविकास आघाडीनं सुरू केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.